हे बघा, आपण फॉर्म्युला लर्न केला होता, यू साइन ऑफ थीटा अपॉन जी. तुम्ही जर याला टू अप्लाय केला तर हा टाइमचा फॉर्म्युला तयार होता, फ्लाइट टाइम. तुम्ही हा जर टू इथून काढला आणि इथं टाकला आणि इथं स्क्वेअर केला, मग तुम्हाला कोणाचा फॉर्म्युला भेटतो? तो हॉरिझॉन्टल रेंजचा भेटतो, रेंज रेंज. आणि जर तुम्ही हा टू इथून काढला आणि इथं टाकला तर इथं पण काय होईल? स्क्वेअर होईल. म्हणजे यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा अपॉन टू जी हा तुम्हाला हॉरिझॉन्टल रेंजचा हाईटचा फॉर्म्युला भेटतो, एकदम हाईटचा. या तीन फॉर्म्युले लर्न करून घ्या, म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. ऑनलाईन ते ट्रिक कळली का तुम्हाला कसे लर्न करायचे ते? आता हे जे हे आउटपुट आहेत, ऍक्च्युली हे क्वेश्चन पडलेले असतात त्यांच्यापासून काढलेलं आउटपुट असतं, म्हणजे ऍक्च्युली क्वेश्चन आहेत, फक्त त्याच्या नोट्स बनवलेत त्यांनी बुलेट पॉइंट मध्ये. यांनी काय म्हटलं इथं, जर तुम्ही हॉरिझॉन्टल रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल रिमेन सेम, हॉरिझॉन्टल रेंज कधीच बदलत नाही. केव्हा बदलत नाही? जर का तुम्ही अँगल जो असतो प्रोजेक्टाईल मोशनचा, तो अँगल थीटा डिग्री ठेवला किंवा 90 मायनस थीटा डिग्री ठेवला किंवा 45 प्लस थीटा डिग्री ठेवला किंवा 45 मायनस थीटा डिग्री ठेवला, या कुठल्याही अँगलला प्रोजेक्टाईल मोशन तिथंच जाणार, कळलं का? कारण अल्टिमेटली ते सारखंच आहे. तुम्ही 90 मायनस थीटा जेव्हा घेताय, ठीक आहे, तर तुम्ही 90 मायनस थीटा म्हणजे हा 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 तुमचा थीटा अँगल असतो, बरोबर? 90 मायनस थीटा म्हटला म्हणजे तुम्ही हा थीटा घेतला, हा इथला घेतला तुम्ही, बरोबर? मग अल्फा अँगल या थीटाच्या टायमाला तो तोच होता ना. हा खालचा थीटा असेल तर वरती अल्फा येईल. फक्त तुम्ही म्हणताना काय म्हणताय, हा जर 30 असेल तर हा 60 असेल, कळलं का? मग तुम्ही याला 30 घ्या का याला 60 घ्या, अल्टिमेटली ती प्रोसेस तीच चालली, नाही कळलं? फक्त मोजायचा प्रश्न आहे. तुम्ही एक्स ऍक्सिस सोबत कम्पेअर करणार तर 30 घ्यावं लागेल आणि वाय ऍक्सिस सोबत कम्पेअर करणार तर 60 घ्यावं लागेल. म्हणजे 90 मायनस थीटा केलं म्हणजे तो फक्त काय म्हणतोय, जर थीटाची व्हॅल्यू 30 असेल तर मग 90 मायनस थीटाची व्हॅल्यू काय येईल? पण कोणच्या ऍक्सिस सोबत? मग हा असं झालं ते, अल्टिमेटली तीच प्रोसेस असते, फक्त कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी तो मॅथमॅटिकल प्रॉब्लेम क्रिएट केला जातो. मग तसं इथं पण आहे, 45 प्लस थीटा करा किंवा 45 मायनस थीटा करा, काही फरक पडत नाही, कळलं? मग या चारही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. जर अँगल त्यांनी 90 डिग्री मायनस थीटा केला किंवा 45 डिग्री प्लस थीटा किंवा 45 डिग्री मायनस थीटा किंवा थीटा ठेवला, तर याने तुमच्या रेंज मध्ये काहीच फरक पडत नाही, रेंज तेवढीची तेवढीच. मग ते काय करतात, एक एक केस देतात तुम्हाला दोन. फर्स्ट केस मध्ये सांगितलं जातं की तुमचा अँगल थीटा होता, आणि सेकंड केस मध्ये सांगितलं जातं की तुमचा अँगल थीटा मायनस 45 मायनस थीटा डिग्री झालाय, तर मग रेंज मध्ये काय फरक पडेल? तर रेंज मध्ये फरकच पडत नाही, जे आधी होतं तेच लिहून टाकायचं, कळलं? जाऊ पुढे. कोण नाही आहे? श्रुती होती का मागच्या लेक्चरला? ठीक. ऍट द हायेस्ट पॉइंट द प्रोजेक्टाईल पासेस वेलॉसिटी ऑनली अलॉंग द हॉरिजेंटल डायरेक्शन. याच्यामध्ये काय असतं, हायेस्ट पॉइंटला प्रोजेक्टाईल जे असतात ते पासेस होतात, पासेस द वेलॉसिटी ऑनली अलॉंग द हॉरिजेंटल डायरेक्शन. म्हणजे हॉरिजेंटल डायरेक्शनला फक्त तुमची काही वेलॉसिटी काय होत असते, पास होत असते, जेव्हा तुम्ही हायेस्ट पॉइंटला असतात. म्हणजे काय म्हणतोय तो, प्रोजेक्टाईल जेव्हा पीकला पोहोचलेला असेल, पीकला पोहोचलेला असेल म्हणजे कुठं, आता समजा इथून तो स्टार्ट झाला आणि असा पोहोचला इथपर्यंत, हा त्याचा काय पॉईंट आहे? पीक पॉईंट आहे ना, याला तुम्ही हायेस्ट पॉईंट म्हणणार ना. काय म्हणणार तुम्ही याला? हायेस्ट पॉईंट. आता या हायेस्ट पॉईंटच्या ठिकाणी जर तुम्ही व्हेलॉसिटी कम्पेअर केलं, तर व्हेलॉसिटी कशा वाटतंय तुम्हाला? एक व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे आणि एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी हा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय झालेला असतो? काय झालेला असतो? झिरो. हायेस्ट पॉईंट म्हटलं म्हणजे तो झिरोच राहील का? कारण त्याच्या वर तो आता जाणार, त्याच्या वर जात नाही म्हणजे काय, वरती ओढणारा कॉम्पोनंट आता संपलाय, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय राहील? मग झिरो राहील. आणि मग या ठिकाणी फक्त प्रेझेंट कोण राहील? यू कॉस ऑफ थीटा, याची व्हॅल्यू प्रेझेंट असते. मग तो त्याला तिकडे ओढतो, म्हणून ते तिकडे ओढून खाली पडायला लागतं, कळलं का? मग वरती जाणं बंद करतो आणि खाली पडायला सुरुवात. मग या केसला मग हा जो हायेस्ट पॉईंट असतो त्या ठिकाणी तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट झिरो असतो आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट फक्त रोल मध्ये असणार वेलॉसिटीचा. हे डाऊट याच्यात? हा, इमॅजिन करत चला, होऊन जाईल ते. हे सगळे बुलेट पॉईंट्स आहेत. ऍट द हायेस्ट पॉईंट ऑफ द प्रोजेक्टाईल पाथ द वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या ठिकाणी काय असतं, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन एकमेकाला परपेंडिक्युलर होऊन जातात.
आणि होणारच आहे ऑब्विसली. हे बघा, हा तुमचा प्रोजेक्टाईल पाथ चाललाय, हा तुमचा हायेस्ट पॉईंट आहे. सपोज तुमची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन, आता व्हर्टिकल वेलॉसिटी आहे का? व्हर्टिकल वेलॉसिटी आहे का तिथं? झिरो झाली ना ती. फक्त कोण आहे तिथं? हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, जी की टँजेंट टू द कर्वेचर असणार. कळलं? म्हणजे हे कोण आहे? यू यू कॉस ऑफ थिटा. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस थिटा असतो. आणि तुमचं ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शनला असेल? मला सांगा, डिस्प्लेसमेंट कुठं व्हायला लागलंय? खाली इकडे. आता तुम्ही कुण्या कुणाकडे येण्याचा प्रयत्न करताय? सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करताय ना. मग ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेलं असतं? सेंटरकडे, खाली. कारण तो खाली ओढला जातोय. आता बघा इकडे, मग ऍक्सलरेशन ऍक्ट झालेलं असतं खालच्या बाजूला, आणि व्हेलॉसिटी कॉम्पोनंट असतो याला. दोघांच्या मध्ये किती डिग्रीचा अँगल असतो? 90 डिग्री या सिच्युएशनला. म्हणून मग ते म्हणतात व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन मॅक्झिमम पॉइंटला, मॅक्झिमम हाईटला एकमेकाला कसे असतात? परपेंडिक्युलर. कळलं का? ऍक्सलरेशन ज्या डायरेक्शनला तो मूव्ह होतो त्या डायरेक्शनला ऍक्सलरेशन येतो. आता तो ऑब्जेक्ट कुठे यायला लागलाय? खाली यायला लागलाय ना. असा ऍक्सलरेशन खालच्या बाजूला लागेल. कळला? टॉपिक कळला? लक्षातच ठेवायचं, ऑब्जेक्ट हाईट पासून खाली येताना व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन मध्ये 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होत असतो. वेन द हॉरिझॉन्टल रेंजेस इन यन टाइम्स द मॅक्झिमम हाईट देन टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू 4/n टाइम्स. म्हणजे ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. समजा असं जर होत असेल की एक प्रोजेक्टाईल मोशन आहे लाईक दिस, आणि ही प्रोजेक्टाईल मोशनची जी रेंज आहे, रेंज सपोज ही आहे इथून इथपर्यंत. ओके, ही रेंज आणि ही त्याची काय असेल? मॅक्झिमम हाईट असेल ही एवढी. ती काय असते? हाईट असते ना. तर त्याने म्हटलंय की जर तुमची रेंज ही यन टाइम्स ऑफ द हाईट असेल, काय रेंज ही यन टाइम्स, म्हणजे रेंज ही यन टाइम्स, यन म्हणजे काय पण असू शकतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल रेंज ही 2 टाइम्स ऑफ द हाईट आहे असं म्हटलं त्याने, ट्वाईस द हाईट, मॅक्झिमम हाईट. तर त्याला तुम्ही काय म्हणणार? आर ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ द एच येणार ना. मग असं जर असेल तर तुमच्या टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळते? मग टॅन थिटाची व्हॅल्यू मिळते 4/n. काय मिळते? हा, आता इथं बघा, त्यांनी फॉर्म्युला दिला बघा, 4/n. आता एन ची व्हॅल्यू काय असते? मग ही तुम्ही डायरेक्ट ही व्हॅल्यू पुट करा. मग एन म्हणजे काय असतो? 2 टाइम्स होता ना. हा, मग इथं फक्त 2 टाकायचे. मग टॅन थिटाची व्हॅल्यू काय भेटेल? टॅन थिटाची व्हॅल्यू मिळेल 4/2, म्हणजे 1/1. मग टॅन थिटाची व्हॅल्यू कोणत्या डिग्रीला 1 येते? 1/1, 4/2, 2 होईल. 2 येईल. हा, कोणच्या डिग्रीला 2 येते? 2 येत नाही त्याच्यामध्ये, इन्फिनिट झाला. मग त्याला तुम्ही थिटाची व्हॅल्यू घेणार टॅन इनवर्स ऑफ 2. तो टॅन तिकडे शिफ्ट करतो. थिटा म्हणजे काय असतो? तो अँगल असतो हाईटला. तर तुम्हाला रेंज आणि हॉरिझॉन्टलचा रिलेशन जर माहिती असेल तर तुम्हाला थिटा काढता येतो. कसा काढायचा? हो, आजपासून. हो, ठीक आहे, 1 मिनिट. तुम्ही कधीपासून देणार आहेत? ते म्हटले होते 1 तारखेपासून म्हटले होते मॅम. ठीक आहे, मी बोलत होतो ना. खाली येऊन जा बरं, ते तू धावलेले बघा त्यांना. हे बघा, तर हे किती टाइम्स आहे त्याच्यानुसार हे ठरतं. जर यांनी म्हटलं की रेंजच्या हाईटच्या 3 टाइम्स रेंज आहे, तर तुम्ही काय करायचं? या 4 ला / 3 करून टाकायचं. कळलं? हा, मग ते रेंज त्याच्या किती पट आहे त्याची व्हॅल्यू इथं टाकायची आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळतो. तुम्हाला जर रेंज आणि हाईटच्या मध्ये रिलेशन माहिती असेल तर ही व्हॅल्यू डायरेक्ट काढता येते. कळलं? मग याच्यासाठी फॉर्म्युला युज करून सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. हा एक फॉर्म्युला म्हणूनच पकडून घ्या आणि पुढे चला. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. वेन द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्रोजेक्टाईल थ्रू अँड अँगल ऑफ थीटा डिग्री विथ द हॉरिझॉन्टल इट इन्क्रीजेस यन टाइम्स. आता हा तोच प्रश्न त्यांनी परत थोडा वेगळा विचारला. म्हणजे त्यांनी प्रश्न काय विचारलाय? वेन, जेव्हा व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्रोजेक्टाईल थ्रोन अँड ऍट अँगल ऑफ थीटा डिग्री, जेव्हा आपण एका थीटा डिग्रीनी एका ऑब्जेक्टला थ्रो करतो, मग थीटा डिग्रीनी थ्रो केल्यामुळे त्याला किती आपण व्हेलॉसिटी दिलेली आहे, तो काय होईल? प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करणार. ठीक आहे, विथ द हॉरिझॉन्टल
आपण हॉरिजेंटल सोबत थीटा डिग्री बनवलेला आहे तो इज इन्क्रीज एन टाइम्स. जर त्याची वेलॉसिटी एन टाइम्स ती काय होत असेल, वाढत असेल, वेलॉसिटी काय होते एन टाइम्स वाढते, तर मग खालील पैकी काय काय कसं टाइम्स वाढेल बघा. म्हणजे आता मी तुम्हाला ही अशी केस सांगते की सुरुवातीला काय होतं, एक एक ऑब्जेक्ट होता त्याला आपण थ्रो केलंय, ठीक आहे, याचा हा अँगल किती आहे, हा थीटा डिग्री आहे, याची ही जी वेलॉसिटी ही व्ही आहे आणि हे प्रोजेक्टाइल मोशन परफॉर्म करते. आता होतं काय, जर मी ही वेलॉसिटी एन टाइम्स वाढवली, काय वेलॉसिटी एन टाइम्स इन्क्रीज केली, तर टाइम मध्ये हाईट मध्ये फ्लाईट मध्ये काय 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 फरक पडेल ते बघू. वेलॉसिटी जर वाढली तर काय फरक पडेल, वेलॉसिटी जर समजा आपण लेट आधी टू टाइम्स झाली, आधीच्या वेलॉसिटीच्या ते काय झाले, डबल झाले, मग नंतर वेलॉसिटी, मग सगळ्या प्रोजेक्टाइल मध्ये काय काय फरक पडेल, तर त्याचा जो टाइम असेंडन्स असतो तो तेवढाच राहतो, वेलॉसिटीचा टाइम वरती फरक पडत नाही, कारण त्याच्या फॉर्म्युलामध्ये टाइम येतच नाही, वेलॉसिटी येतच नाही, त्याचा फॉर्म्युला काय येतो, स्क्वेअर रूट ऑफ टू 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 एच अपॉन जी, याच्यामध्ये वेलॉसिटी आहे का, मग वेलॉसिटीचा टाइम वरती फरक नाही पडत, मग जेवढ्या पटीने वेलॉसिटी वाढलेली असते तेवढ्याच पटीने तो टाइम पण वाढलेला असतो, सारख्या सारख्या प्रपोर्शनेटली वाढतात, ठीक आहे, टाइम डिसेंडन्स पण तेवढाच राहील, तो पण एन टाइम्सच येईल, म्हणजे उतरताना पण तो एन टाइम्सच उतरेल, जाताना पण तो एन टाइम्स, म्हणजे हा जर टू टाइम्स वाटला तर हा टू टाइम्स उतरेल, टू टाइम्स वाढेल, कळलं का. त्यानंतर टोटल फ्लाईट टाइम पण एन टाइम्सच राहील, कारण येणारा पण टाइम एन टाइम्सच वाढतोय, जाणारा पण टाइम एन टाइम्सच वाढतोय किंवा कमी होतोय, आणि टोटल टाइम पण तेवढाच वाढेल किंवा कमी होईल. म्हणजे सोप्या भाषेत सांगण्याचा अर्थ, जर वेलॉसिटी डबल झाली तर तुम्हाला लागणारा टाइम पण डबल होईल, कळलं का. जर वेलॉसिटी ट्रिपल झाली तर तुम्हाला लागणारा टाइम पण ट्रिपल होईल, कळतंय का. हा म्हणजे खाली पडण्यासाठी लागणारा टाइम, टोटल फ्लाईट टाइम. पुढची गोष्ट, मॅक्झिमम जी हाईट आहे ती इन्क्रीज होते एन स्क्वेअर फॅक्टरने, आणि रेंज पण इन्क्रीज होते एन स्क्वेअर फॅक्टरने. आता ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. आता नॉर्मली आपल्याला टाइमचं कसं लगेच कळून जातं, वेलॉसिटी जर डबल झाली तर टाइम पण डबल होणार, वेलॉसिटी जर ट्रिपल झाली टाइम पण ट्रिपल होणार, असेंडन्सचा पण आणि डिसेंडन्सचा पण. पण प्रश्न कुठे आहे, रेंज आणि रेंज आणि हाईट मध्ये. रेंज आणि हाईट डबल होते आणि प्रश्न जनरली इथे विचारला जातो, आणि हे प्रपोर्शन आपल्याला असं वाटतं की ते डबलच होईल ना. मग आता तुम्ही काय म्हणणार, मग एक एक प्रोजेक्टाईल मोशन होती त्याची वेलॉसिटी जी होती ती जर डबल झाली तर हाईट काय व्हायला पाहिजे होती, मग डबल व्हायला पाहिजे होती, हाईट पण वाढेल ना, मग वेलॉसिटी वाढली म्हणजे वाढती जाईल तो, पण हाईट डबल नाही होत, हाईट फोर टाइम्स होते, कळलं का. फोर टाइम्स का, कारण फॉर्म्युला काय म्हणतो, तो स्क्वेअर प्रपोर्शननी वाढतो, कशा प्रपोर्शननी वाढतो, स्क्वेअर प्रपोर्शननी. म्हणजे जर हा थ्री झाला तर हा काय होईल, नाईन, सिक्स नाही, नाईन नाईन स्क्वेअर प्रपोर्शननी. जर वेलॉसिटी फोर टाइम्स वाढली तर हा सिक्सटीन टाइम्स वाढेल, कळलं का. म्हणजे जर वेलॉसिटी तुम्ही चार पटीनी वाढवली तर तुमची हाईट सिक्सटीन टाइम्स वाढलेली असणार. हे सेम रेंजच्या बाबतीत पण आहे, रेंजच्या बाबतीत पण तसं आहे, जर तुमची वेलॉसिटी फोर टाइम्स वाढली तर सिक्सटीन टाइम्स तुमची रेंज वाढलेली असते आधीच्या रेंज पेक्षा, कळलं का. हे मग इथं प्रश्न येण्याचे चान्सेस वाढून जातात, कारण हे प्रपोर्शनली थोडी वेगळी आलेला प्रश्न असेल तो त्यांनी बुलेट पॉइंट मध्ये घेऊन टाकला. ऑनलाईन कळलं का नाही इथपर्यंत. ओके, पुढे बघा. वेन द हॉरिजेंटल रेंज इज मॅक्झिमम, आता त्यांनी नोट द पॉइंट दिला इथं, जर हॉरिजेंटल रेंज मॅक्झिमम असेल तर टाइम फ्लाईट काय असेल. आता हॉरिजेंटल रेंज मॅक्झिमम कधी असते, किती डिग्रीला, रेंज जास्तीत जास्त कधी येईल, सांगितलं होतं ना मागच्या वेळेस 45 डिग्री मध्ये तुम्हाला वेलॉसिटी द्यावी लागेल, त्याला आठवत नाही का, तुम्हाला सांगितलं होतं मी पाणी पाणी हॉरिझॉन्टल आहे ना, व्हर्टिकल सांगितलं. अरे रेंज रे, रेंज हॉरिझॉन्टल रेंजच असते ना, साईन घेतलं ते मॅक्झिमम हाईटच्या फॉर्म्युला येतो. रेंज त्यांनी विचारली, रेंज ठीक आहे, त्यांनी रेंज विचारली आहे, त्यांनी रेंज सर्वात जास्त कधी भेटेल ते विचारलंय. सर्वात जास्त रेंज कधी भेटते तुम्हाला, हा थीटा, हा थीटा ठरवतो त्याची रेंज कधी जास्त राहील. तुम्ही पाणी टाका बघा झाडांना कधी तरी, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळेल. तुम्ही जर हे पाण्याची नळी असते की नाही, ही इथून पाणी पडत असतं, ते प्रोजेक्टाईल मोशनच परफॉर्म करतं त्या पाण्याची नळी, पाण्याची फाली पडतं ते, तुम्ही त्याला एकदम वर करा ते तिथले तिथं पडेल,
ते काय होईल, तुम्ही जर हा अँगल खूप वाढवून टाकला असाल, असा करून टाकला याला, तर पाणी काय होईल असं जाऊन इथलं इथं पडेल असं, कळलं का? तुम्ही जर हा अँगल असा ठेवला खाली तर ही इथली इथं जाऊन असं पडेल इथं, पण हा फक्त 45 डिग्रीलाच असं होईल की ते पाणी सर्वात जास्त दूर जाईल, कळलं का? तर तुम्हाला याच्यावरून काय ऑब्झर्व होतं की रेंज सर्वात जास्त कधी होऊ शकते, थीटाची व्हॅल्यू 45 असताना. हे डायरेक्ट पाठ करून घ्यायचं, हे प्रॅक्टिकली प्रूव्ह आहे. ठीक आहे, मग 45 डिग्री, मग थीटाची व्हॅल्यू 45 टाकायची. तुम्हाला असं कोणी म्हटलं की मॅक्झिमम रेंज पाहिजे, काय मॅक्झिमम रेंज पाहिजे, मग काय डोक्यात आलं पाहिजे तुमच्या, थीटाची व्हॅल्यू 45 टाकायची, लगेच क्लिक झालं पाहिजे ते. मग इथं त्यांनी तेच केलंय बघा, तुम्हाला कळेल ते. इथं बघा, हा घेतला त्यांनी फॉर्म्युला कोणाचा, टाइम फ्लाईटचा, टाइमचा फॉर्म्युला घेतला त्यांनी हा सुरुवातीला. टाइमच्या फॉर्म्युला नंतर तो हॉरिझॉन्टल हाईटचा पण काढेल आणि रेंजचा पण काढेल, तो कशाचाही काढेल. ठीक आहे, पुढे बघा. टाइम, मग जर तुम्हाला मॅक्झिमम रेंज पाहिजे असेल तर तुम्हाला टाइम किती भेटतो असा त्यांनी प्रश्न विचारलाय. सर्वात जास्त रेंजसाठी टाइम किती, सर्वात जास्त रेंजसाठी हाईट पण किती, असं. मग रेंज मॅक्झिमम असणार म्हणजे याचा डोक्यात एकच लॉजिक म्हणजे आपल्या थीटाची व्हॅल्यू काय टाकायची डायरेक्ट 45. मग टाइमचा फॉर्म्युला घ्यायचा, टाइम विचारला त्यांनी, मॅक्झिमम रेंज असताना टाइमची व्हॅल्यू काय आहे, फ्लाईट टाइम काय असेल. फ्लाईट टाइमचा फॉर्म्युला असतो 2u साईन ऑफ थीटा अपॉन जी. मग थीटाची व्हॅल्यू टाकली 45, मग साईन ऑफ 45 ची व्हॅल्यू किती असते, 1/√2. मग हे 1/√2 येईल आणि हा वरचा 2 आणि तो खालचा √2 तो कॅन्सल होईल, वरती एक √2 शिल्लक राहील. सांगतो ही गोष्ट, डोक्यात गेली असेल ती, बरोबर ना? ऍडजस्टमेंट नाही केलंय, सॉल्व्ह केलंय. 2u साईन ऑफ 45 डिग्री डिवायडेड बाय जी होता तो, कळलं का? साईन 45 ची व्हॅल्यू किती येते, 1/√2. मग ह्या 2u आणि हे 1/√2 झाले आणि हा खाली जी आला, कळलं का? आता हे 2 चा अर्थ काय असतो मॅथ्स मध्ये, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, नीट मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला असेल, तर 2 म्हणजे ऍक्च्युली असतो √2 × √2. त्याच रूटनी त्यालाच मल्टिप्लाय केलं की त्याचा आन्सर आपल्याला 2 मिळतो. मला हे कसं कळतं की हे तर स्प्लिटिंग करायची आहे, कारण खाली तोच नंबर रूट मध्ये आलेला आहे आणि तोच नंबर वर दिसतोय. जेव्हा असं होतं की आता 2 आलाय त्याच्या खालीच √2 आलंय, किंवा असं होतंय की 3 आलाय त्याच्या खालीच √3 आलंय, तेव्हा मी हे स्प्लिटिंग करून त्याला सॉल्व्ह करतो, कळलं का? मग मॅथमॅटिक्स काय म्हणतं, या 2 ला तुम्ही √2 × √2 लिहू शकतात का, लिहू शकतात. आणि हा यू आणि हे जी आणि हे √2, कळलं? यातला 1√2 1√2 गेट कॅन्सल, मग शिल्लक राहतं √2u/g. ऍडजस्टमेंट नाही म्हणत, त्याला सॉल्विंग म्हणतात. ऍडजस्टमेंट कशाला म्हणतात, ज्याचं लॉजिक नसतं, प्लस किंवा मायनस ऍड करावं लागतात किंवा डिवाइड करावं लागतात, त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात. आता समजा इथं मी इथं +2 ऍड केला आणि मग -2 सबट्रॅक्ट पण केला, ही झाली ऍडजस्टमेंट. मुळात त्याचा काही संबंध नाही, पण ते टाकलंय. हे कळलं का मागे लॉजिक काय मागे? मग तुम्हाला काय, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःला आले पाहिजे. तुम्ही फक्त याच्यात काय लक्षात ठेवा, टाइमचा फॉर्म्युला घ्यायचा आणि साईन थीटाची व्हॅल्यू त्याच्यामध्ये 45 टाकायची आणि पुढे सॉल्व्ह करून घ्यायचं. हे पाठ करायचं नाही, पाठ करायचं आधी लागायचं, सगळंच पाठ नाही होऊ शकत. काही काही पाठ करा, जे खूप मोठं आहे ते पाठ करा, जे छोटं आहे ते सॉल्व्ह करा. पुढे बघा, आता हॉरिझॉन्टल रेंज, आता मॅक्झिमम रेंजसाठी मॅक्झिमम हाईटचा फॉर्म्युला काय, म्हणजे तुमची सर्वात जास्त रेंज आहे पण तुमची हाईट किती, हा प्रश्न विचारलाय ते. रेंज सर्वात जास्त असताना हाईट किती असते, हाईटचा फॉर्म्युला घ्यायचा, त्याच्या थीटाची व्हॅल्यू काय टाकायची, 45. मग परत तेच होईल, सॉल्व्ह करून दाखवू का? हे बघा, हाईटचा फॉर्म्युला काय असतो, u² sin² θ/2g. आठवलं? याच्या थीटाची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही, 45 डिग्री चा स्क्वेअर अपॉन 2g. साईन 45 ची व्हॅल्यू काय येते, 1/√2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर होईल तो अपॉन 2g, बरोबर? 1/√2 चा 1 चा स्क्वेअर 1 आणि √2 चा स्क्वेअर 2, त्याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे होईल u² आणि इथं 1 येईल आणि हा रूट तुम्ही खाली देतो, म्हणजे तो 2 येईल आणि हा 2 आणि हा जी, डिनॉमिनेटर मध्ये ना तो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर होऊन जाईल तो, मग पुन्हा 2 × 2 = 4 होऊन जाईल, म्हणजे u² / 4g आन्सर येते, कळलं? मग ही तुम्हाला भेटते मॅक्झिमम, म्हणजे हाईट भेटते, मॅक्झिमम नाही, ही हाईट मिळते तुम्हाला
किंवा जेव्हा तुम्ही मॅक्झिमम रेंज मध्ये असता, म्हणजे तुमची प्रोजेक्टाईल मोशन सर्वात जास्त रेंज वर करत असेल, त्यावेळेस तुमची हाईट यू स्क्वेअर अपॉन 4G एवढी असते. कळलं? आता यातला हे त्यांनी हे जी व्हॅल्यू आहे ना ही यू स्क्वेअर अपॉन जी, याला आर एम म्हटलंय. आर एम म्हणजे काय असतं? मॅक्झिमम रेंज. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम रेंजची व्हॅल्यू किती भेटते? हमेशा यू स्क्वेअर अपॉन जी भेटते. मग तुम्ही मॅक्झिमम रेंज अपॉन 4 केलं तरी तुम्हाला हाईट मिळून जाते. म्हणजे तुमची जे काही रेंजची व्हॅल्यू असेल त्याला डिवाइड बाय 4 करून टाकायचं, तुम्हाला हाईटची व्हॅल्यू भेटते. मग ते कधी कधी काय करतात, प्रश्न असा देतात, ते सांगतात मॅक्झिमम रेंज जी आहे ती समजा काहीतरी 16 आहे, तर मग त्यावेळेस हाईट किती असेल ते सांगा. एवढंच असतं क्वेश्चन. मग तुम्हाला काय एवढं सगळं डोकं लावून इथपर्यंत यावं लागतं. मग काही गोष्टी ऑब्झर्व करून करून लक्षात ठेवून घेण्याचा प्रयत्न करायचा. आता याच्यातनं तुम्ही मग मॅक्झिमम रेंजचा फॉर्म्युला काढणार, मग तो येईल यू स्क्वेअर अपॉन जी, मग तो व्हॅल्यू घेणार, हाईटच्या फॉर्म्युल्यात टाकणार, मग इथं सॉल्व्ह करणार, मग तुम्हाला हे भेटेल शेवटी. कळलं? मग त्यात तुम्हाला आउटपुट काय भेटतं? जी मॅक्झिमम रेंज असते त्याला 4 ने डिवाइड केलं की हाईट भेटते. मग हे एवढं सोपं लक्षात ठेवू शकतो ना आपण. जी काय मॅक्झिमम रेंज असते त्याला 4 ने डिवाइड करायचं, हाईट भेटतं. मग मॅक्झिमम रेंज किती तुमची? 16. 16 ला 4 ने डिवाइड करा, हाईट भेटणार. म्हणजे किती? 4 मीटर. 4 मीटर ही त्याची हाईट असणार. संपला क्वेश्चन. कळलं? प्रपोर्शनलच राहील ना 100%. मग तेच ना, मॅक्झिमम रेंज कधी भेटते? प्रश्नात जाईल ते. त्यांनी देतानाच काय दिलंय? मॅक्झिमम रेंज. त्यावेळेस हाईट विचारली ना त्यांनी, मग त्याच्यात इन्क्लूड झालं ना सगळं. मॅक्झिमम रेंज हा शब्द वापरला म्हणजे सगळं इनबिल्ट आहे, की थीटाची व्हॅल्यू 45 आहे वगैरे, सगळं सगळं सगळं. मग असे सम्स डायरेक्ट सॉल्व्ह करणं शिका. ठीक आहे, पुढे इफेक्ट ऑफ एअर रेझिस्टन्स हे काय? ठीक आहे, ते प्रोजेक्टाईल मोशन वर डिक्रीज वगैरे होईल, ग्रॅव्हिटी वगैरेचा इम्पॅक्ट मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. आता हा एक थोडासा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. नीटला हा प्रश्न विचारला गेला होता एकदा 2018 ला, नीटमध्ये होता हा प्रश्न. काय केलं त्यांनी, हा जो तुमचा बेस असतो ना याला तुम्ही असं करतात, कारण तुम्ही हॉरिझॉन्टलशी कम्पेअर करणार प्रत्येक गोष्ट. आता त्यांनी काय केलं 2018 मध्ये, तो बेस तसा न करता त्यांनी त्याला इन्क्लाईन करून टाकला. म्हणजे आता तुमचा फ्लोअरच इन्क्लाईन झालेला आहे आणि तिथून प्रोजेक्टाईल होणार आहे. कळलं का? म्हणजे असं समजून घ्या की एक रोड आहे, जो रोड असा काहीतरी इन्क्लाईन आहे थीटा डिग्रीनी ऑलरेडी. हा रोड ऑलरेडी इन्क्लाईन आहे, त्या रोड वरून तुम्ही फेकतात प्रोजेक्टाईल, मोशन परफॉर्म करताय. मग तुमच्यासाठी बेस तर हाच झाला ना. मग आता कॅल्क्युलेशन परत बदलून जातात. समजलं का? फ्लोअरचा फ्लोअरच वरती घेऊन आलात तुम्ही. ही केस विचारली होती त्यांनी इथं. मग तुम्हाला याचे पण फॉर्म्युले लावून असले पाहिजे. आता आलेली केस म्हटल्यावर कधी ना कधीतरी फोकस कुठं कुठं तरी होईल, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये. वेन द प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड विथ द व्हेलॉसिटी ऑफ यू मेकिंग अन अँगल ऑफ थीटा विथ द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अप टू द इन्क्लाइन प्लेन. हा इन्क्लाइन प्लेनचा क्वेश्चन आहे. काय झालं? हा म्हणजे ते प्लेनचा प्लेनच इन्क्लाइन करून टाकले आणि मग प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करायचे. हुज इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल इज थीटा यन. म्हणजे थीटा यन हे त्याचं इन्क्लिनेशन आहे कोणाचं? प्लेनचं विथ एक्स, म्हणजे एक्स ऍक्सेस. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही नीट जर बघितलं ना तर हा जो अँगल आहे हा थीटा आहे. हा कोणाच्या कोणातला अँगल आहे? हा आहे हॉरिझॉन्टल आणि हे आहे तुमचं इन्क्लाइन प्लेन. म्हणजे हा थीटा कोणाच्या मधील अँगल आहे? अँगल बिटवीन हॉरिझॉन्टल अँड इन्क्लाइन प्लेन. समजलं का? प्लेन आणि हॉरिझॉन्टलच्या मधल्या अँगलला थीटा म्हटलं. आणि याच्या आधी ज्या तुम्ही फिगर सगळ्या बघितलेत त्या नॉर्मल प्रोजेक्टाईलच्या, त्यांच्यामध्ये थीटा म्हणजे काय होतं? डायरेक्ट व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी यू, व्हेलॉसिटी यू आणि हॉरिझॉन्टल यांच्यामधील अँगल होतो. समजलं तुम्हाला? कसं आहे, कन्फ्युजन इथं क्रिएट होतो. तुम्हाला थीटा काय काय, तुम्हाला थीटाची काय सवय पडली आहे? व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टलच्या मधल्या अँगलची सवय पडली. आणि इथं काय झालंय? इथं थीटा म्हणजे इन्क्लाइन प्लेन आणि हॉरिझॉन्टल यांच्यामधील अँगल. मग तुम्हाला व्हेलॉसिटी मधील अँगल कोण भेटेल? इकडे व्हेलॉसिटी बघाय, बरोबर की नाही? मग व्हेलॉसिटी मधील अँगल म्हणजे काय? तर याला थीटा एन म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय?
हा इतना दाखवलंय बघा. थीटा एन काय शब्द वापरतो तो, हॉरिजेंटल पासून वेलॉसिटी पर्यंतचा अँगल, म्हणजे तो ऍक्च्युली हा अँगल आहे. या ठिकाणी थीटा एनचं काम, थीटाचं काम थीटा एन करणार या केस मध्ये, वेलॉसिटी आणि हॉरिजेंटलच्या मधील अँगल. कळली का केस? ऑनलाइन समजलं का रे हा थीटा एन काय आहे? नीट लक्षात ठेवा, बारीक बारीक गोष्टी असतात चुकवून टाकतात त्या. याचे परत तेच फॉर्म्युले येतात कॉम्प्लिकेटेड. आता याला डिरेव्ह करत बसू नका तुम्ही, हे रट्टा मारण्याचा प्रयत्न करा. आलेच तर येतील, नाही तर नाही येणार. पॉसिबिलिटी खूप कमी येण्याची पेपरमध्ये. पण जर आला तर मग तुम्हाला रेंज प्रोजेक्ट येईल, हे इन्क्लाइन प्लेनचं समोर चिटकाव आणि रट्टा मारण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या रेंजचा फॉर्म्युला असतो. रेंजचा फॉर्म्युला असतो यू स्क्वेअर अपॉन जी कॉस स्क्वेअर थीटा. थीटा म्हणजे हे ते, हा तो अँगल आहे तो थीटा एन म्हणताय किंवा थीटा झिरो म्हणताय ना तुझ्याला, हा तो अँगल आहे तो थीटा एन, वेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टलच्या मधील अँगल. मग तू साइन ऑफ थीटा, थीटा म्हणजे काय? हा प्लेन आणि हॉरिझॉन्टलच्या मधील अँगल मायनस थीटा. थीटा नॉट म्हणजे काय? तो थीटा एन, तो एन नाही ऍक्च्युली, नॉट लिहिलाय त्यांनी, ते चुकून एन झालेलं होतं तिथवर. आणि मायनस पुन्हा साइन ऑफ थीटा नॉट, कळलं? मग या फॉर्म्युलांना तुम्हाला व्हॅल्यू पुट अप करून डायरेक्ट रेंज, फ्लाईट टाइम आणि हाईट काढायची असते. मॅक्झिमम रेंज, याला काही ऑप्शन नाही, तुम्ही लर्न केल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे काढायला काढू शकतो मी, पण मग ते म्हणजे असं होऊन जाईल की आजारापेक्षा इलाज भयंकर होऊन जाईल अशी गोष्ट होऊन जाईल. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा त्याच्या नादी लागू नका. कॉम्पिटिटिव्हचा उद्देश लक्षात घ्या, कमी वेळेत चांगलं काम करायचंय. काही गोष्टी मगअप करायच्या, त्या ह्या गोष्टी मगअप करायच्या तुम्हाला. याच्यात काही गोष्टी पाठ करण्याचा प्रयत्न करा, फॉर्म्युले लर्न करण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युले लर्न झाले की डायरेक्ट व्हॅल्यू टाकायला भेटेल, बिलकुल व्हेरिएशन येणार नाही. हे ऑलरेडी इन अफ व्हेरिएशन मध्ये, तुम्हाला समजलं काय? ही ऑलरेडी स्पेशल केस आहे. स्पेशल केस कशामुळे? हा ऑलरेडी त्यांनी अँगल फिरवून ठेवलेला आहे. आता याच्यात ट्विस्ट मध्ये ट्विस्ट आणि येणार नाही. याच्या डायरेक्ट सरळ क्वेश्चन कसा येईल? डायरेक्ट रेंज काढा. रेंज मध्ये तुम्हाला सगळं दिलेलं असेल, यू दिला, जी दिला, हे सगळं देतील ते तुम्हाला. फक्त व्हॅल्यू पुट करून डायरेक्ट आन्सर काढायचं. याच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन होणार नाही, बिलकुल शक्यता झिरो आहे त्याची. चार मार्क्ससाठी एवढंच होऊ शकतं. त्यामुळे खूप जास्त ट्विस्टिंगचा याच्या नादी लागू नका. डायरेक्ट फॉर्म्युला व्हॅल्यू टाकून आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. पण फॉर्म्युले लर्न करावं लागतील, त्याला पर्याय. ठीक आहे, ऑनलाईन समजला का रे? येस सर. या चॅप्टरचा थोडा हा प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युले खूप आहेत, लर्निंगला प्रॉब्लेम आहे. बाकी माझ्या चॅप्टरमध्ये आता काही राहिलं नाही, सगळे घेऊन टाकले. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, मग पुढच्या वेळेस पासून आपण न्युमेरिकल स्टार्ट करू. ठीक आहे, लिमिटेडच न्युमेरिकल घेईल मी, खूप काही पडत नाही म्हणून. जे पडलेले पडलेले समय त्यातलेच काहीतरी तू घेईल आणि संपवून टाकेल चॅप्टर. न्यूटन्स लॉ ऑफ मोशनकडे जाऊ आपण पटकन. रिलेटिव्ह बघा, दोनच टॉपिक आहेत तुमच्या पूर्ण चॅप्टरमध्ये, एक रिलेटिव्ह मोशनचा हा मेन मेन प्रॉब्लेम वगैरेचे, आणि दुसरं म्हणजे ते प्रोजेक्टाईल मोशन. दोन टॉपिक सोडून अभ्यासच करायचे नाही, कळलं का? चॅप्टरमध्ये वाचायचंच नाही की दुसरं काही दिलं नसतं तर वाचूच नका. एक तर याचीच गॅरंटी कमी आहे, बाकीचं तर शक्यता झिरो आहे. असं असतं ते, आता होऊन जाईल आपल्या हळूहळू. काही डाऊट आहेत का कुणाला रिलेटिव्ह मोशन वगैरे मध्ये किंवा प्रोजेक्टाईल मोशन मध्ये किंवा व्हेक्टरच्या काही कनेक्शन मध्ये, रिझल्टंट वगैरे कसा काढतात याच्यामध्ये? काहीच नाही. पॅरलोग्राम लॉ, ट्रायंगल लॉ कधी वापरायचा, कुठल्याही व्हेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतात, कशी काढतात मॅग्निट्यूड? आता समजा मी तुम्हाला हा व्हेक्टर दिला, हे व्हेक्टर हा 2i + 3j + 4k, याची मॅग्निट्यूड कशी काढणार तुम्ही? मॅग्निट्यूड कशी काढणार आहे व्हेक्टरची? रूट घ्यायचं, याचे कोएफिशियंटचे काय करायचे, स्क्वेअर करून ऍड करून टाकायचं. कळलं का? हे झाली त्याची मॅग्निट्यूड, हे बघितलं होतं आपण. युनिट व्हेक्टर कसा काढतात? जर हाच जर व्हेक्टर असेल, मला याचं युनिट व्हेक्टर पाहिजे. युनिट व्हेक्टर कसा काढेल मी? एडिवेट करायचं कोणी कोणाला? अच्छा, म्हणजे व्हेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूड ने डिवाइड केलं की आपल्याला त्याचाच युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर काय दाखवतो, कशासाठी वापरतात? युनिट व्हेक्टर कशासाठी वापरतात? युनिट व्हेक्टर कशासाठी वापरला जातो, काय काम आहे याचं, कशासाठी काढतो त्याला, वापरतात कशासाठी?
काय फायदा काय त्याचा ऑनलाईन कोणाला सांगता येईल का युनिट वेक्टरचा फायदा काय असतो? युनिट वेक्टर हा आता सपोज आता हा एक ए वेक्टर आहे बरोबर, हा ए वेक्टर सपोज असा असेल, लेट्स अजून हे हा कोणता वेक्टर आहे, हा ए वेक्टर आहे. आता ए वेक्टरला दोन गोष्टी असतात, कुठल्या दोन गोष्टी असतात त्याला? डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोन्ही आहेत ना. मॅग्नेट्यूड म्हणजे त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे बरोबर, आणि त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन सुद्धा आहे. आता जेव्हा तुम्हाला अशी कंडिशन असते की तुम्हाला ए वेक्टर सारखाच वेक्टर पाहिजे पण त्याला मॅग्नेट्यूड नाही पाहिजे पण त्याच डायरेक्शनला पाहिजे, कळलं का? कंडिशन अशी आहे की डायरेक्शन ए वेक्टरचीच पाहिजे पण ए वेक्टर नाही पाहिजे, दुसरा वेक्टर पाहिजे. मग हे तुम्ही कसं काढणार? मग काय करायचं, याचा युनिट वेक्टर काढायचा. आता याचा युनिट वेक्टर काय येईल, या डायरेक्शनला येईल बघा इकडे असं, तो त्याला पॅरललच असतो पण त्याची मॅग्नेट्यूड काय असते? झिरो. हा मॅग्नेट्यूड काय असते? वन. आता समजा हा एक वेक्टर आहे सपोज, हा ए कॅप वेक्टर आहे. ए कॅप काय दाखवेल? डायरेक्शन दाखवेल कुणाची? ए वेक्टरची. पण मॅग्नेट्यूड काय राहील त्याची? काय राहील? वन राहील ना, युनिट म्हणजे वन, मॅग्नेट्यूड राहील. याची मॅग्नेट्यूड काहीतरी राहील, समजा लेट्स अजून टेन वगैरे काहीतरी, मग याला काहीतरी मॅग्नेट्यूड आहे, त्याच्यामुळे हा कोणालाही डायरेक्ट मल्टिप्लाय होऊन त्याला नवीन वेक्टर बनवू नाही शकत. पण ए वेक्टरचा फायदा असा होतो की जर तुम्हाला एक वेक्टर काढायचा आहे जो ए वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये असला पाहिजे पण त्याची मॅग्नेट्यूड वन, त्याची मॅग्नेट्यूड टेन नाही पाहिजे, त्याची मॅग्नेट्यूड काहीतरी 20 पाहिजे. कळलं का? कंडिशन समजली का? मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला एक बी वेक्टर काढायचा आहे जो बी वेक्टर ए वेक्टरच्या डायरेक्शन मध्येच असला पाहिजे पण त्याची मॅग्नेट्यूड किती पाहिजे? 20 पाहिजे. आता ही कंडिशन तुम्ही कशी काढणार? याला काय करायचं, त्या ए वेक्टरचा युनिट वेक्टर काढायचा, जिथं युनिट वेक्टर आहे त्याच ठिकाणी त्या बी वेक्टरला मार्क करायचं. त्याचं कारण असं होतं की आता युनिट वेक्टरची डायरेक्शन बी वेक्टरला भेटते आणि युनिट वेक्टरची डायरेक्शन ए वेक्टरची डायरेक्शनच होती, त्याच्यामुळे दोघांची डायरेक्शन कशी राहील आता? सेम. राहिला प्रश्न मॅग्नेट्यूडचा, तर याची मॅग्नेट्यूड काय होती? वन. वननी 20 मल्टिप्लाय केलं तर किती भेटेल? म्हणजे हा आता असा वेक्टर भेटला बी वेक्टर की ज्याची मॅग्नेट्यूड किती आता? 20. आणि डायरेक्शन कोणाची आहे? ए वेक्टरची. कंडिशन सॅटिस्फाईड नाही कळलं? मग युनिट वेक्टर कशासाठी वापरतात? हे जनरली त्या वेक्टरच्या डायरेक्शनला दाखवणार पण तुम्ही त्याच्याऐवजी दुसरी मॅग्नेट्यूड टाकू शकतात, म्हणजे अनादर वेक्टर फॉर्म करू शकतात त्याच डायरेक्शन कडे जाणार, त्याच्यासाठी या युनिट वेक्टरचा वापर केला जातो. मग युनिट वेक्टर बेसिकली काय शो करतो? फक्त डायरेक्शन शो करतो ना, फक्त त्याला मॅग्नेट्यूड किती आहे? वन आहे ना. मग वनने काही फरक पडत नाही ना, तुम्ही कोणीही मल्टिप्लाय करा काही करा, त्याने काही फरक पडतो का? तुम्ही 20 पाहिजे तर 20 मल्टिप्लाय करा, 30 पाहिजे 30 नी करा, 60 पाहिजे 60 नी करा. मग बेसिकली युनिट वेक्टरचं काम असतं फक्त डायरेक्शन शो करणं, तो फक्त डायरेक्शन शो करतो आणि त्या डायरेक्शनला दाखवतो तुम्हाला काढून, असा हे प्रकार असतो. ठीक आहे, अप्लिकेशन समजून घ्या म्हणजे बरोबर कळेल. त्यानंतर आपण डॉट प्रोडक्ट स्केलर प्रोडक्ट बघितले होते. काय असतो डॉट प्रोडक्ट? ए वेक्टर डॉट प्रोडक्ट का बी वेक्टर असेल याला कसं सॉल्व्ह करतात? समजा ए वेक्टर असेल तुमच्याकडे, लेट्स अजूम ए वेक्टर आहे काहीतरी, टाइम संपला आपला, आय प्लस 2j+3k, आणि बी वेक्टर आहे काहीतरी 3i+4j+k, तर याचा 3 आणि याचा पुढे कोण आहे म्हणजे 1, म्हणजे आय चा आय सोबत मल्टिप्लिकेशन करायचं, परत जे चं जे सोबत मल्टिप्लिकेशन करायचं, ठीक आहे, आणि प्लस के चं के सोबत मल्टिप्लिकेशन करायचं, हे करून जे आन्सर येईल तो तुमचा डॉट प्रोडक्ट असतो. कळलं? आय चा आय, जे चं जे, के चं के, सगळ्यांच्या मल्टिप्लिकेशनची सम, आपल्या डॉट प्रोडक्ट होतो. आणि क्रॉस प्रोडक्ट साठी मी डिटर्मिनंट सांगितलं होतं बघा, आय जे आणि के लिहायचं, आणि इथं या पहिल्या वेक्टरचे आय जे के लिहायचे, इथं दुसऱ्या वेक्टरचे आय जे के लिहायचे, आणि या डिटर्मिनंटला काय करायचं? सॉल्व्ह करायचं, कोएफिशियंट लिहायचे. हे आय जे के जे असतात ना, हे युनिट वेक्टर असतात. काय असतात? युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचं काय काम असतं? फक्त डायरेक्शन शो करायचं, म्हणजे तो एक्स ऍक्सिसला दाखवतो, हा वाय ऍक्सिसला दाखवतो.